ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। संजय तेलनाडे यांना जामीन मंजूर। इचलकरंजी शहरातील माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुक्कांतर्गत जामीन मंजूर केला आहे। हा जामीन मंजूर करण्यासाठी ॲडव्होकेट सचिन माने यांनी युक्तिवाद केला। सदलगा परिसरात पावसाची रिमझिम, दूधगंगा नदीची पाणी पातळी वाढली। चिकोडी तालुक्यातील सदरगा शहराच्या जवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीच्या पाण्याची पातळी आज 1.5 फुटाने वाढली। मिरजेत 2 गटात जागेच्या वादातून जोरदार हाणामारी, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। मिरजेतील मच्छी मार्केट आणि मटन मार्केटमधील जागेच्या वादातून जोरदार हाणामारी झाली, यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। नृसिंहवाडीत अद्याप दक्षिण द्वार सोहळा नाही, दत्त मंदिरासमोर 1 फूट पाणी। नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पोर्चवर 1 फूट पाणी आलं आहे। कोल्हापूर परिसरात गेल्या 2 दिवस पडलेल्या पावसामुळे काल दिवसभरात 3 फूट व आज 1 फूट पाणी पातळी वाढली। दत्तवाडमध्ये 3 पाणी जुगार अड्ड्यावर छापा। दत्तवाड तालुका शिरोळे ते राहत्या घरी चालू असलेल्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर कुरुंबड पोलिसांनी छापा टाकून 14 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1,11,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। बेडकेळ दूधगंगा नदीचे पाणी झपाट्याने वाढू लागले। बेडकेळ दूधगंगा नदीचे पाणी झपाट्याने वाढू लागले असून नदी काठावरील नागरिक अन्यत्र स्थलांतरणाच्या तयारीत आहे। सांगली जिल्ह्यात वारणा नदी पात्राबाहेर, नदीकाठची शेती पाण्याखाली। सांगली जिल्ह्यात वारणा नदीचे पात्राबाहेर पाणी पडले असून नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे। शिराळा तालुक्यातील 300 लोकांचं स्थलांतर। शिराळा तालुक्यातील अनेक वाड्यांना मागील वर्षीपासून भूस्खलनामुळे धोका निर्माण झाला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून मंदूरच्या मिरखेवाडी आणि आराळाच्या कोकणीवाडी आणि बाष्टे वस्ती येथील 300 लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे। शिर्टीतील त्या वादग्रस्त शिक्षकाचा पुतळा केला दहन। शिर्टी हायस्कूल मधील त्या वादग्रस्त शिक्षकाच्या पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आलं। मणीराजूर येथे वारकऱ्यांचा टेम्पो पलटी। सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठे महांकाळ राज्य महामार्गावर मणीराजूर येथे वारकऱ्यांना घेऊन जाणारा टाटा टेम्पो उलटला, यामध्ये 8 ते 10 वारकरी जखमी झाले।